अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर तालुक्यातील तोंडापूर येथे कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या दररोज वाढत असल्याने आजपर्यंत 150 वर ग्रामस्थ कोरोनाबाधित झाले असून 10 ते 12 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे। या अनुषंगाने ग्रामपंचायत प्रशासन व कोरोना समितीने कठोर पावले उचलली असून 8 दिवस म्हणजेच 5 एप्रिल ते 12 एप्रिल पर्यंत अत्यावश्यक सेवा वगळता पूर्ण कडकडीत बंद पाळण्यात येणार आहे। कुणीही अत्यावश्यक कामाशिवाय घराच्या बाहेर पडू नये। सर्वांनी वारंवार हात स्वच्छ धुवावे, गरम पाणी प्यावे। घराबाहेर निघताना मास्क किंवा रुमालने नाक व तोंड झाकून आपली व आपल्या कुटुंबाची काळजी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने केले जात आहे। या बंदमध्ये दूध डेअरी सकाळी 7 ते 8 वाजेपर्यंत तसेच संध्याकाळी 6 ते 7 वाजेपर्यंत सुरू राहणार आहे। मेडिकल 24 तास सुरू राहणार आहे। किराणा दुकान सकाळी 8 ते 9 वाजेपर्यंत सुरू राहणार आहे। या व्यतिरिक्त सर्व व्यवसाय बंद राहतील, जसे कपडे, ज्वेलर्स, हॉटेल, नाश्ता, हार्डवेअर, मोबाईल, सौंदर्य प्रसाधने, स्टेशनरी, कटलरी, सलून, पानपट्ट्या, चहाची दुकाने इत्यादी सर्व व्यवसाय हे बंद राहणार आहेत। तरी सर्व नागरिकांनी व व्यापाऱ्यांनी सदरचा बंद पाळावा, तसेच कुणीही विनामास्क फिरू नये, आढळल्यास कडक कारवाई करण्यात येईल, अशी माहिती कोरोना दक्षता समिती सरपंच व ग्रामविकास अधिकारी यांनी दिली आहे। पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र न्यूज। नमस्कार।